मराठी तेधड़क तेधड़क। मनक्याचे विकार, मान दुखी आणि गुडघे दुखी सुद्धा गेली तर सांधेदुखीच्या त्रासापासून मिळाला पूर्णपणे आराम। मग आता स्नायूंच्या दुखण्याची चिंता करताय कशासाठी? डॉक्टर राहुल सूर्यवंशी आहेत तुमच्यासाठी। विट्यातील डॉक्टर राहुल सूर्यवंशी यांचे मनका आणि सांधेदुखीच्या त्रासावरील खास हॉस्पिटल, नाना किस्मत बिल्डिंग, एसटी स्टँड समोर, खानापूर रोड, विटा। संपर्क 99-75-15-12-03। केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसा जिओ मराठी न्यूज। 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा। इथे आहे नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। विट्यात किरकोळ कारणावरून दोघांवर सशस्त्र हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। विट्यातील विक्रम जाधव या तरुणावर चाकूसह रॉडने हल्ला करण्यात आलाय। या प्रकरणी विजय काळोखे, अमृत काळोखे, अमरजीत क्षीरसागर यांच्यासह तब्बल 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ऐन यात्रेत SBI बँकेजवळ सशस्त्र हल्ल्याचा प्रकार समोर आलाय। काल मंगळवारी 18 एप्रिल रोजी रात्री 11:45 सुमारास ही घटना घडलीय। या प्रकरणी विक्रम संभाजी जाधव या तरुणाने विटा पोलिसात फिर्याद दिलीय। काल मंगळवार 18 एप्रिल रोजी रात्री 11:45 सुमारास मायली रस्त्यावरील SBI बँकेसमोर 2 तरुणांवर सशस्त्र हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी विट्यातील विक्रम संभाजी जाधव वय 27 राहणार यशवंत नगर या तरुणाने विटा पोलिसात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी विजय राजेंद्र काळोखे, अमृत राजेंद्र काळोखे, अमरजीत अनिल क्षीरसागर, किसन राजेंद्र काळोखे, विशाल पाटील, शुभम कोळी, सागर गायकवाड, नवनाथ काटकर, दत्ता साबळे सर्व राहणार विवेकानंद नगर विटा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। याबाबत फिर्यादी जाधव याने आपल्या तक्रारीत दिलेली आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सध्या विट्याची नाथाष्टमी यात्रा सुरू आहे। मंगळवार 18 एप्रिल रोजी यशवंत नगर येथील विक्रम जाधव आणि त्याचा मित्र गणेश निंबाळकर यात्रा फिरण्यासाठी गेले होते। यावेळी मायनी रस्त्यावर फिरत असताना संशयित विजय काळोखे याने काय बघतोयस, मी कोण आहे तुला माहीत नाही का, तुला मस्ती आली आहे का, माझी विट्यात काय दहशत आहे ठाऊक नाही का, असे म्हणत संशयित विजय काळोखे आणि अमृत काळोखे यांनी जाधव याच्यावर चाकूने हल्ला केला। यावेळी अमरजीत क्षीरसागर आणि किसन काळोखे यांनी रॉडने तर विशाल पाटील, शुभम कोळी, सागर गायकवाड, नवनाथ काटकर, दत्ता साबळे यांनी लाथाबुक्क्या, दगड आणि सेंटरिंगच्या फळ्यांनी मारहाण करून जखमी करून जीव घेण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद जाधव याने दिली आहे। तर या वादादरम्यान मित्र गणेश निंबाळकर भांडणे सोडवण्यासाठी मध्ये आला असता त्यालाही चाकू, रॉड, दगड, सेंटरिंगच्या फळ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे विक्रम जाधव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेची विटा पोलिसात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण करीत आहेत। सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात वेदनारहित विना टाका। मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा। जिओ मराठी, ते धडक ते धडक।